नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तलाठी पदभरती दोन हजार तेवीसचा रिझल्ट जो आहे डिक्लेअर झालेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ठिकाणी प्रश्न आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांचे नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स जे आहेत काही जणांचे मित्रांनो ज्यांना पेपर सोपा गेलेला आहे त्यांचे मार्क्स मित्रांनो या ठिकाणी जास्त होते तर त्यांचे मार्क्स कमी झालेले आहेत काहींना पेपर अवघड गेलेले आहेत ती सिप्टचे मार्क्स मित्रांनो त्यांची वाढलेले आहेत असे मार्क्स मित्रांनो या ठिकाणी पडलेले आहेत नॉर्मलायझेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये खूप सारे बदल झालेले आहेत मित्रांनो फायनल अँसर की आली होती त्यावेळेस मार्क्स वेगळे होते तुमचे आता नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स वेगळे झालेले आहेत तर मग आता मित्रांनो बरेच विद्यार्थी या ठिकाणी विचारतात की या ठिकाणी सेफ स्कोअर जो आहे तो काय असू शकतो त्यानंतर कट ऑफ कितीपर्यंत या ठिकाणी लागू शकतो काय त्याबद्दल माहिती आहे तर मित्रांनो एक अंदाजित माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्व अंदाजित माहिती असणार मित्रांनो असंच होईल असं काही नाही आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघा मित्रांनो आता सध्या जी तुमची स्कोअर लिस्ट आलेली आहे नॉर्मलायझेशन नंतरची स्कोअर लिस्ट आलेली आहे तर ही लिस्ट जी असते मित्रांनो तुमची मार्क्सची फायनल असते यामध्ये आता बदल होत नाहीत त्यानंतर आता मित्रांनो तुमची एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल जे की विद्यार्थी निवड झालेली आहेत ज्यांचं मित्रांनो तुमचं तुमच्या प्रत्येक कॅटेगरीनुसार त्यामध्ये तुमचा कट ऑफ दाखवेल की तुमच्या कॅटेगरीनुसार किती मार्क्स पडले त्या उमेदवारांची एक निवड यादी तयार केली जाईल ती एक लिस्ट येईल मित्रांनो जी फायनल लिस्ट असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची ठीक आहे निवड यादीची तर आता मित्रांनो एक अंदाजित कट ऑफ आपण पाहणार आहोत एक्सपेक्टेड कट ऑफ असतो मित्रांनो हे एक अंदाजित असतो की यव असंच लागेल असं काही नसतं मित्रांनो याच्यामध्ये तर जे मी तुम्हाला कट ऑफ सांगतोय असंच होईल मित्रांनो तसं काही नाही आहे एक एक्सपेक्टेड कट ऑफ आहे हा जो की नॉर्मलायझेशन स्कोर लीड जी भेटलेली मित्रांनो त्यावरनं सांगतोय तर मित्रांनो तुम्हाला तुमचे मार्क्स किती पडलेले ते कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून दुसऱ्या विद्यार्थ्यांना समजेल तुमचा डिस्ट्रिक्ट सांगा त्यानंतर तुमची मित्रांनो कॅटेगरी सांगा आणि तुमचे मार्क्स नॉर्मलायझेशन नंतर किती आले तेही सांगा ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही लिस्ट पाहिलेली असेल तर त्यामध्ये मित्रांनो तुम्ही मार्क्स बघितलेले असतील बाकी विद्यार्थ्यांचे तर कितीपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो मित्रांनो अंदाजे तेही कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तेही सर्वांना समजेल तर आता मित्रांनो पाहूयात एक अंदाजित कट ऑफ जो आहे दोन पार्टमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो कारण की तो पाहणं गरजेचं आहे पार्ट एकमध्ये मित्रांनो ज्या ठिकाणी कमी जागा होत्या तर त्या ठिकाणी कमी उमेदवारांनी मित्रांनो फॉर्म भरले होते कमी परीक्षा दिल्या होत्या तर पार्ट वनमध्ये त्याचा कट ऑफ आपण पाहणार आहोत आणि पार्ट टूमध्ये ह्या पाहणार आहोत मित्रांनो कट ऑफ तो म्हणजे ज्या ठिकाणी जास्त जागा होत्या त्या ठिकाणी जास्त अर्ज आले होते त्या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी जास्त परीक्षा विद्यार्थ्यांनी दिल्यामुळं त्या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी कमी जागा होत्या त्या जिल्ह्यापेक्षा तिथं मित्रांनो जास्त मार्क्स पडलेले आहेत तर दोन पार्टमध्ये हा कटॉप मी तुम्हाला सांगतोय पहिल्या पार्टमध्ये सांगतोय की कमी जागा असणाऱ्या ठिकाणचा कटॉप ज्या ठिकाणी मित्रांनो कमी अर्ज केले कमी मित्रांनी परीक्षा दिलेत तर त्यासाठी एक उदाहरण म्हणून मी जर तुम्हाला दाखवायचं म्हणलं एका जिल्ह्याची लिस्ट तुम्हाला दाखवतो समजा अकोला जिल्ह्याची लिस्ट मी या ठिकाणी डाऊनलोड केलेली आहे तर ती मी तुम्हाला दाखवतो पहा ही अकोला जिल्ह्याची लिस्ट आहे मित्रांनो याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहा मित्रांनो फक्त किती पेज पेजेस आहेत एकोणनव्वद पेजेस आहेत मित्रांनो समजा मी तुम्हाला ठिकाणी रायगडची लिस्ट दाखवली तर याच्यामध्ये किती पेजेस आहेत मित्रांनो टो टोटल तेराशे तेरा, तेरा पेजेस आहेत म्हणजे इथं ऑब्विस्ली मित्रांनो जास्त उमेदवारांनी परीक्षा दिलीत पुण्यामध्ये देखील जास्त जागा होत्या मित्रांनो जसं की या ठिकाणी पहा तेराशे सत्तावन्न पेजेस आहेत म्हणजे इथेही जास्त उमेदवारांनी फॉर्म भरले जास्त उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहेत तर मग आता हे दोन जिल्ह्याचं मी तुम्हाला नंतर सांगतो कॉटॉप बद्दल फक्त आता सध्या तुम्हाला एक उदाहरण म्हणून अकोला जिल्ह्याची या ठिकाणी ही वन टू एटी नाईन पेजेसची पीडीएफ फाईल मी ओपन केली समजा याच्यामध्ये जर मित्रांनो एकशे ऐंशी आणि पॉइंट जर टाईप केलं सर्चमध्ये तर मित्रांनो पहा किती जण एकशे ऐंशी वरती आहेत अकोला जिल्ह्यामध्ये कमी परीक्षा दिले विद्यार्थी ऑब्विस्ली मग मित्रांनो इथे किती आहेत पहा फक्त आठ जण जे आहेत एकशे ऐंशी पॉईंट्सवरती आहेत म्हणजे एकशे ऐंशी आठ जणांना फक्त मार्क्स पडलेत मग त्याच्यावरती अजून एक चार पाच जण असू शकतात किंवा कितीही असू शकतात एकोणनव्वद पेजेसची पिढी आहे म्हणजे एकशे ऐंशीच्या खाली मित्रांनो भरपूर सारे विद्यार्थी आहेत तर मग ऑबियसली मित्रांनो अशा ठिकाणी जे आहे कमी कॉटॉप्स लागेल तर हेच एक उदाहरण म्हणून तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे कारण की या पी डी एफमध्ये पाहि फाईलमध्ये पहा मित्रांनो सत्त्याण्णववरती काय विद्यार्थी आहेत एकशे तेरा एकशे चोवीस एकशे तेरा एकशे एकशे एक साठवरती काय आहेत त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आपण बाकी एकशे एकोणीस एकशे पन्नास आणि एकशे ऐंशीवरती किती जण आहेत आठ जण आहेत तर इथं तुम्ही असं टाईप करून मित्रांनो चेक करू शकता त्या त्याच्यावरूनही तुम्हाला एक अंदाज येणारे कट ऑफचा तुम्ही तुमच्या जिल्ह्याची पी डी एफ फाईल काय करायची डाउनलोड करायची आणि तशा पद्धतीने सर्च करायचं इथे एकशे ऐंशी जागा एकशे सत्तर करू शकता एकशे नव्वद करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला सर्च करून पाहायचं आहे तर बघा हे एक उदाहरण तुम्हाला सांगितलं की ज्या ठिकाणी जागा कमी होत्या जा ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कमी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेत तिथं मित्रांनो तुमचा कमी कट ऑफ लागेल मग आता तुम्ही म्हणाल की कमी लागेल म्हणजे किती लागेल नेमका तर अशा ठिकाणी पहा मित्रांनो जसं की उदाहरण तुम्हाला एक सांगतो ही जागाची लिस्ट आहे जाहिरातीमधील किती जागा होत्या प्रत्येक जिल्ह्यात त्याची लिस्ट आहे समजा पहा ही अकोलामध्ये एक्केचाळीसच जागा होत्या तर इथं मित्रण कमी कट ऑफ जाईल तुमचा अमरावती मित्रांनो छप्पन्न जागा होत्या त्यानंतर भंडारामध्ये सदुसष्ट जागा होत्या तर अशा ठिकाणी मित्रांनो पहा कमी तुमच्या या ठिकाणी काय आहेत विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहेत त्या ठिकाणी कमी कट ऑफ जाऊ शकतो हे माझा अंदाज आहे मित्रांनो असंच होईल असं काही नाही आणि ज्या ठिकाणी जास्त जागा आहेत मित्रांनो तिथं ऑब्विस्ली थोडा जास्त कट ऑफ जाऊ शकतो बरेच विद्यार्थ्यांनी तिथं परीक्षा दिलेत जसं की पहा नागपूरमध्ये मित्रांनो पुण्यामध्ये त्यानंतर या ठिकाणी नाशिकमध्ये दोनशे अडसष्ट जागा आहेत पुण्यामध्ये तीनशे त्र्याऐंशी जागा होत्या त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी रायगडमध्ये दोनशे एक्केचाळीस जागा होत्या अशा पद्धतीने ही प जागांची माहिती आहे पहा तर आता मग मित्रांनो कमी जागा असतील तर आणि त्या ठिकाणचा कट ऑफ मग किती जाऊ शकतो तर बघा मित्रांनो एक अंदाजित सांगतो तुम्हाला तुमचं या ठिकाणी सेप स्कोर तुम्हाला मी सांगतोय ठीक आहे सेप स्कोर सांगतोय त्याच्यावरती तुम्हाला मार्क्स पाहिजेत हां जसं की ओपन कॅटेगरी आहे तर एकशे पंच्याहत्तर प्लस तुम्हाला मार्क्स असतील मित्रांनो एक शेप आपण म्हणू शकतो मित्रांनो ठीक आहे एक कारण की मित्रांनो ज्या ठिकाणी मी तुम्हाला अकोल्याचं दाखवलं त्या ठिकाणी पहा एकशे ऐंशीवरती वरती किती जण आहेत फक्त आठ जण आहेत मित्रांनो ठीक आहे तर त्यांची निवड होऊन बरेच विद्यार्थ्यांचं एकशे पंच्याहत्तरपर्यंत देखील मित्रांनो सेफ जे आहे ते सिलेक्शन होऊ शकतो ओपनसाठी मी सांगतो तुम्हाला एक सेफ स्कोअर सांगतो त्याच्यावरती मार्क्स असतील तर खूपच चांगलं आहे अजून मित्रांनो त्यानंतर पहा ओबीसी ज्यामध्ये एन टी वीजे वगैरे सर्व कॅटेगरी येतील एकशे बहात्तर प्लस पाहिजेत मार्क्स त्यानंतर पाहिजेत म्हणजे मित्रांनो एवढ्या असतील याच्यावर सिलेक्शन असं नाही एक अंदाजित तुम्हाला कट ऑफ सांगतो आहे एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे ई डब्ल्यू एस एकशे सत्तर प्लस एस सी एस टी एकशे बासष्ट ते एकशे पासष्टच्या वरती मित्रांनो मार्क्स असतील तर या ठिकाणी सेफ स्कोर म्हणू शकतो आपण त्यानंतर स्पोर्ट्स पर्सन किंवा एक्स सर्व्हिसमॅन पर्सन जे आहेत त्यांच्यासाठी एकशे पन्नास ते एकशे साठ किंवा मित्रांनो एकशे पासष्ट पर्यंत देखील जाऊ शकतो कमी जास्त होऊ शकतात आणि याच्यामध्ये मित्रांनो बदल होऊ शकतात कारण की याच्यामध्येही अजून सामाजिक समांतर आरक्षण त्या ठिकाणी किती जागा आहेत त्याच्यावरतीही मित्रांनो कट ऑफ तुमचा ठरवला जाईल ठीक आहे आता कट ऑफ म्हणजे निवड यादी जशी मित्रांनो फायनल यादी अजून एक तुमची प्रसिद्ध होईल तसं मित्रांनो तुम्हाला लगेच व्हिडिओ बनून माहिती दिली जाईल तर ही एक पार्ट वनमध्ये झालं मित्रांनो कट ऑफ अजून मी सांगितलं तुम्हाला त्यानंतर मित्रांनो भाग दोन मध्ये आपण आता ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की जास्त जागा आहेत अशा ठिकाणी मित्रांनो जर मी ही लिस्ट पाहून सांगतोय तुम्हाला इथं जास्त कट ऑफ जाऊ शकतो ही लिस्ट पाहून सांगतोय कारण की याच्या अगोदर जर आपण पाहिलं मित्रांनो जिथं जास्त जागा असतात तिथं कमी कट ऑफ लागण्याचे चान्सेस असतात परंतु लिस्ट पाहिल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो असं दिसतं की इथे थोडा कट ऑफ जास्त जाऊ शकतो कारण या ठिकाणी मार्क्स जास्त आहेत जसं की पहा मित्रांनो आता मी समजा अकोल्यामध्ये कमी या ठिकाणी मित्रांनो जागा होत्या त्याचबरोबर कमी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहेत एकोणनव्वद पेजीस पिढ्या पाहिजे आता एकशे ऐंशी पॉईंट टाईप करून मी सर्च केलं तर फक्त आठच विद्यार्थी या ठिकाणी दिसतात तसंच मित्रांनो ज्या ठिकाणी जास्त जागा होत्या त्या ठिकाणी पहा तेराशे सत्तावन पेजेसची ही पुणे जिल्ह्याची पिढ्या पाहिजे इथं एकशे पॉईंटनं मी सर्च केलं टाइप करून के मित्रांनो एक तर एकशे बेचाळीस विद्यार्थी इथं येतात मित्रांनो ठीक आहे जागा किती आहेत तीनशे अठ्ठावीस प्लस काहीतरी जागा आहेत पुण्यासाठी तर एकशे बेचाळीस प्लस मित्रांनो जे आहेत एकशे ऐंशीच्या वरती येतायत मग याच्या एकशे ऐंशीच्या वरती अजून भरपूर सारे मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थी आहेत ठीके एकशे ऐंशीच नाही तर मित्रांनो भरपूर सारे अजून याच्यानंतर देखील आहेत तर त्याच्यामध्ये मित्रांनो आपण पहा एकशे पंच्याऐंशी मी टाइप केलं तर सहा विद्यार्थी येतात तर जास्त कट ऑफ जाणार नाही मित्रांनो एक, एक, एक आपण याचा अंदाज पकडू शकतो एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशी किंवा मित्रांनो या ठिकाणी त्याच्या खालीही येऊ शकतो एक 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 एकशे ऐंशी आपण ओपन कॅटेगरीचं धरू शकतो मित्रांनो या ठिकाणी ऑफ ज्या ठिकाणी समजा पुणे असेल रायगड असेल नाशिक असेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल रायगड असेल अशा ठिकाणी ज्या ठिकाणी मित्रांनो जास्तीत जास्त जास मार्क्स दिसत आहेत त्या लिस्टमध्ये त्या ठिकाणचं मी तुम्हाला भाग दोनमध्ये पार्ट दोनमध्ये कटॉपमध्ये सांगतोय की त्या ठिकाणी मित्रांनो जसं की ओपन कॅटेगरी आहे त्या ठिकाणी मग एकशे ऐंशी प्लस किंवा एकशे पंच्याऐंशी प्लस मित्रांनो किंवा एकशे नव्वद एवढा नव्वदपर्यंत पर्यंत तर मित्रांनो जाणार पर नाही परंतु एकशे पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत आपण ओपन कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी पाहू शकतो त्यानंतर बाकी कॅटेगरीसाठी मग मित्रांनो त्या ठिकाणी कमीच होणार आहे एकशे पंच्याहत्तर प्लस असेल किंवा मित्रांनो अजून त्या खाली जर समजा एस सी एस टी कॅटेगरी असेल किंवा इतर कॅ कुठली कॅटेगरी असेल जसं की ओबीसी वगैरे त्यांच्यासाठी देखील मित्रांनो समजा एस सी एस टीसाठी जर पाहिलं तर एकशे पासष्ट प्लस असेल किंवा एकशे सत्तर प्लस असेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी देखील कटॉप लावू शकतो तिथेही जास्त थोडाफार जास्त प्रमाणामध्ये कट ऑफ जाणार नाही तर कारण की या ठिकाणी जर आपण सर्च करून बघितलं मित्रांनो लिस्टमध्ये तर अशा पद्धतीने हा रिझल्ट येतोय थोडा जास्त थोडे जास्त मित्रांनो या ठिकाणी म्हणजे एकशे ऐंशी प्लस विद्यार्थीच एकशे बेचाळीस आहेत त्यानंतर एकशे पंच्याऐंशी मी सर्च करून पाहिलं तर थोडे ज्या ठिकाणी मित्रांनो जास्त मोठी पिढी पाहिले म्हणजे ज्या ठिकाणी जागा जास्त होत्या त्या ठिकाणी जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा आहेत त्या ठिकाणी जास्त मार्क्स जे आहेत ते मित्रांनो दिसत आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीचं मित्रांनो ही एक अंदाजित कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेलं आहे असंच होईल असं काही नाही मित्रांनो याच्यावरती आता तुमचे मित्रांनो मार्क्स कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर किती कट ऑफ लावू शकतो तुम्ही कुठल्या जिल्ह्यात अप्लाय केलेले आहेत त्यानुसार तुमचंही एक अंदाज सम तुम्ही सांगा जेणेकरून समजा सर्वांनाही माहिती समजेल याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ मित्रांनो नक्की लाईक करा धन्यवाद